आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आगामी काळात विरोधकांना जसं तसं उत्तर देणार, अनिल पाटील यांचा विरोधकांना इशारा. तात्यासाहेब मोहिते पाणी पुरवठा संस्थेची 33वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, त्याप्रमाणे राजकारणात देखील परिवर्तन अटळ आहे. याच परिवर्तनातून सत्ता मिळाली म्हणून कोणी माजत असेल तर आगामी काळात त्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल, असा इशारा विरोधकांना देत गरज भासल्यास हनुमान पाणी पुरवठा संस्थेला मदत करण्याचं आश्वासन अनिल पाटील यांनी दिलं. ते सहकार महर्षी तात्यासाहेब मोहिते पाणी पुरवठा संस्थेच्या 33व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन सागर माकणे हे होते. सभेच्या सुरुवातीला नोटीस आणि अहवाल वाचन सेक्रेटरी वसंत बागल यांनी केलं. यावेळी उपस्थित सभासदांनी सभेपुढील सर्वच विषयांना टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली. सभेत बोलताना अनिल पाटील यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला, विरोधकांवर तोंडसुख घेतलं. सांगितलं जाते एक आता सांगितलं आपण साहेबांनी, त्यांनी काय ते सांगितलं, आता ते 97 काहीतरी लवाद झाला आणि हे झालं, त्यावेळी 4000 रुपये पाणीपट्टी ठरली बरोबर. त्याच्यानंतर 5 वर्षानं माझी सत्ता आली 2005 ला, त्यावेळी पाणीपट्टी केली 3000 रुपये आणि त्या दिवसाचा दर होता 800 रुपये. म्हणजे 4 कमीत कमी 5 टनाचे पैसे देत होतो आपण, आज उसाचा भाव 3000 रुपये, मग कमीत कमी 5 टनाचे पैसे द्यायलाच पाहिजे. हा झाला एक भाग. दुसरा भाग सांगतो की त्यावेळी महिन्याचं लाईट बिल 24 तास असताना 52000 रुपये येत होत आणि आज ते 11 लाख रुपये आहे, म्हणजे महिन्याला 1.5 लाख रुपये दिले होते आणि ते 50000 किंवा 6 लाख रुपये वर्षाचे टोटल बिल हे कधीही भरलं तर चालत होत. तिथं शिंदे साहेब म्हणून कोल्हापूर जिल्हा ग्रामीण जे मुख्य अभियंता होता, लाईट कनेक्शन ज्यावेळी कपात चालू झाली पहिल्यांदा मी जानेवारीमध्ये चेअरमन झालो, 1 एप्रिल पासून शेतीसाठी 8 तासाची कपात चालू झाली, त्यावेळी पहिल्यांदा त्यांना भेटायला गेलो. ते म्हणजे तुमचं लाईट बिल एवढं राहिलेलं आहे सगळं आहे. मग त्यावेळी त्यांना एकच सांगितले की आमच्याकडे पैशाचा सोर्स हा ऑक्टोबर ते मे पर्यंत असते, प्रत्येक महिन्यात तुम्हाला मी 1 लाख रुपये बिल दिलं जाईल आणि मग त्याच्यानंतर संस्थेबद्दल आज का गायब, त्या एमएससीबी ऑफिस मध्ये एकही तक्रार नाही, त्यांचे बिल वेळेत पोहोचल्या. हा त्याचं श्रेय वसंत बागल त्याला पण आहे, त्याने ज्या त्यावेळी ते पैसे काढून जमा करून केले. नंतर आत्ताचा जो लाईटचा प्रश्न आहे, 72 पैसे युनिटवर गेलं पहिल्यांदा, ते 92 पैसे परत झालं, त्याच्यानंतर 1 रुपये 32 पैसे झाले, त्यामध्ये 24 पैसे शासनानं सूट द्यायची ठरली आणि उरल्याचं भरायला सांगितलं. त्याप्रमाणे लाईट बिल भरलं तरी सुद्धा आज आत्ता परत आजचा पेपर वाचला तर तुमच्या लक्षात येईल सगळे त्याने 1 रुपये 15 पैसे शासन जे आम्हाला सूट देत होत ते देणार नाही, 2 रुपये 30 पैसे लाईट बिल भरायला पडले. म्हणजे लाईट बिलाचा प्रश्न एवढा हा आहे की त्याला पर्यायच नाही, त्यामुळे हे पैसे वाढवले पाणीपट्टी म्हणण्यात काय अर्थ नाही मला तरी. म्हणजे त्यावेळी 800 रुपये दर असताना उसाचा त्यावेळी 3000 रुपये घेतले, 4000 रुपये ठरले असताना 5 वर्षानंतर 1000 आम्ही कमी घेतले, म्हणजे नक्कीच ते आतापेक्षा सुद्धा त्यावेळेपेक्षा कमी असेल. तुम्ही इकॉनॉमी करताना तुलना करा त्याचा, म्हणजे त्यावेळी 3000 येत होतं म्हणून आता 6000 यायला पाहिजे हे चुकीचं, कारण त्यावेळी 800 रुपये टन होता, आज 3100-3200 रुपये टन घ्या, त्याचा जर हिशोब केला तर 5000 पैसे 16000 रुपये होते आणि हा जर 16000 रुपये जरी आम्ही घेतला 18-17 म्हटलं तर तो बिगर सभासद आहे, सभासदासाठी 12000. म्हणजे अजून सुद्धा आम्हाला प्रामाणिकपणे असं वाटते की आम्ही काम केले हे चुकीचं केलेलं नाही. काय हे करत असताना तुम्ही बरेच तुम्हाला ऐकलं काय, तुम्हाला आज घेतात काय, तिथं व्यवस्थापन आहे का?
आणि तुम्ही स्वतःला सत्तेचे कार्यकर्ते म्हणून गुगुळ करू नसता काय प्रकार नाही झालो पाहिजे असं. त्यावर फक्त मी आज इथे जनरल मीटिंगमध्ये बोलत नाही, त्या संस्थेच्या बाबतीत त्या संस्थाच्या संस्थापकांना सांगितलंय, तुम्हाला सुद्धा सांगितलं, साहित्याला बोलवा, त्यांच्या काय अडचणी बघूया, आर्थिक अडचणी असेल तर त्यांना मदत करूया. कर्नाटकातली जी काही धारागिरी चालते छोटी चालते पाण्याची, इथं बोलाय की रचनांना जाऊया, त्यांना मदत करूया आपण. जे लोक जोरमानी येतात पाणीपाणी देत नाही धारागिरी करतात, जगण्याचा आम्ही येतो आहे तुमची ताकद. व्यासपीठ बोलायला गेले तर काही बोलायचं असं नाही, जमेल त्याला मदत करूया. हे फक्त इथं बोलायची गोष्ट नाही, खरोखर धर्मस्थिती बघितलं तर ते पण माझ्याकडची शक्य आहे. निश्चितपणे त्याला मदत करायला पाहिजे नाही केलं आणि आज ती ह्या शेवटच्या घटकेला समजतात. चुकीदार आम्ही इथं बोललो, माझ्या गावची समस्या आहे, माझ्या गावची शेतकरी आहे, त्यांना मदत करणं गरजेचं आहे. आज सुद्धा खासगीरित्या कित्येक शेतकरी माझ्याकडे येतात, म्हणतात पाठीसाहेब त्याला माहिती करायला पाहिजे. आपण करूया, तुम्ही त्या पुढाकार घ्या, इथे सगळं होय होय पारदर्शकच आहे. फक्त पाणी येताना तुमचा पाठ सुरू ठेवा, थोड्या थोड्या लोकांच्या म्हणजे
जिथं अडचण आहे तिथं आम्ही पायलट केल्याने जे चंबरपासून जवळ क्षेत्र आहे किंवा कमी वेळेत पाहिजे होते अशा ठिकाणी आम्ही बोट पॉइंट केले आहे. फक्त हे समजून सगळ्यांनी घ्यावं आणि वेळेवर पाणी येण्याची आमची पूर्ण तयारी ही उन्हाळ्यात जे पाणी मिळणार आतापासून करायची तयारी ठेवली आहे. यावेळी सभेला शेतकरी संघटनेचे नेते सुभाष अक्कोळे, राजगोंडा पाटील, आप्पासाहेब पाटील, रघुनाथ बागल, राजेंद्र कुमार बागल, रवींद्र गुंडके, कुबेर पाटील यांच्यासह सर्व संचालक, कर्मचारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी येळगुडहून सुनील घुनके.